आता एक मोठी अपडेट समोर येते आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ते चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते आहे. भाजप नेत्यांविरोधात पुरावे असूनही कठोर कारवाई होत नाही अशी सेनेची तक्रार आहे आणि यावरच आज ठाकरे आणि वळसे पाटील यांच्यामध्ये चर्चा होतीये. कालच्या कॅबिनेट बैठकीत सुद्धा गृह विभागावरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ती नाराजी बोलून दाखवलेली होती, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या ब्युरो चीफ ऑफ मुंबई रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत. रश्मी, काय सांगाल, गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा होतीये, काय अपडेट्स मिळत आहेत याविषयी? नक्कीच, आपण बघतोय गेल्या 2 दिवसांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेकडनं ही गृह खात्याविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः शिवसेनेला असं कुठतरी वाटतं आहे की ईडीची कारवाई जी आहे ती आमच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर होते, त्या मनाने भाजपच्या नेत्यांवर जी कारवाई झाली पाहिजे, जे पुरावे दिले त्यावर मात्र कोणती कारवाई होताना दिसत नाहीये. त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये देखील उत्तर देताना जर आपण बघितलं असेल की भाजपा ज्या पद्धतीने दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत वक्तव्य करत होतं, परंतु एकीकडे शिवसेना आक्रमक होते परंतु त्या माध्यमातून गृह विभाग हे ऍक्टिव्ह किंवा आक्रमक होताना दिसत नाही, यावरून ही नाराजी वाढत होती. काल कॅबिनेटमध्ये यामध्ये देखील काँग्रेस मंत्र्यांनी जी आहे आपली नाराजी व्यक्त केली की 2 मंत्र्यांच्या विरुद्ध FIR झाल्या परंतु भाजपच्या नेत्यांच्या विरुद्ध FIR होत नाही, त्यामुळे एकूणच या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये याबाबत चर्चा होऊ शकते. गृह विभागाच्या इतर ज्या बाबी आहेत त्यावर देखील चर्चा होऊ शकते, परंतु एकूणच ही जी नाराजी आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची. निश्चितच रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर आता या भेटीनंतर ही नाराजी दूर होते का ते पाहावं लागेल.